स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आहे 17 एप्रिल आणि उद्या आहे 18 एप्रिल, स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी। माझा मुलगा अखिलेश याचा वाढदिवस स्वामी समर्थ पुण्यतिथी रोजीच असतो आणि स्वामी समर्थ पुण्यतिथीलाच तो जन्मला आहे। आणि यावेळेस दिवसाने म्हणाल तिथीने फक्त एक दिवसाचा फरक आलेला आहे। गेल्या वर्षी जो मी स्वामी समर्थ पुण्यतिथीला म्हणजे आखीच्या वाढदिवसाला 17 एप्रिलचा जो व्हिडिओ केला होता, मोटिवेशनल व्हिडिओ, तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि त्याची लिंक सुद्धा मी आज डिस्क्रिप्शन बॉक्सला देणार आहे। थोडक्यात माझी संघर्ष कहाणी मी तिथं शेअर केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये कोणताही उपाय नसणार आहे, काही नसणार आहे। आज मी तुम्हाला फक्त थोडंसं माझ्याविषयी आणि माझ्या बाळाविषयी म्हणजे माझ्या मुलाविषयी सांगणार आहे। माझा मुलगा म्हटलं की तो माझा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे, त्याच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं तिसरं काही नाही आहे असंच मला नेहमी वाटत आलेलं आहे। वयाच्या माझ्या स्वतःच्या काही कारणं होती, आता ती सगळी कारणं मी इथं उघड करून सांगत नाही कारण हे सोशल मीडिया आहे। वयाच्या फक्त 16 वर्ष पूर्ण होताच माझे लग्न झाले, त्याला कारणीभूत सुद्धा मीच आहे। मी असं नाही म्हणणार की ते कुणामुळं झालं, कुणी जबरदस्तीनं केलं असं मुळीच नाही आहे। आणि वयाच्या 19व्या वर्षीच मला माझा अखिलेश झाला, खूपच लवकर वयात तो झाला। तशी मी संपूर्ण संज्ञानही नव्हते आणि मोठीही नव्हते, तरीही मातृत्व हे प्रत्येकाला परमेश्वरानं दिलेलं आहे आणि त्या मातृत्वाच्या भरात मी त्याचा सांभाळ केला। खूप खूप कठीण हाल काढले, जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की बाळासाठी दूध गळणे, बाळासाठी कुणीही जर माझ्या समोर, मी जिथं कामाला होते तिथं जर बाळाला कोणी दूध पाजत असेल तर माझ्या दुधाच्या धारा व्हायच्या आणि मला रडू फुटायचं। तेव्हा तर माझ्याकडे मोबाईलही नव्हता, तसा आपल्या कोणाकडेच नसायचा। साधारण तुम्हाला मी 18 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की मोबाईल नसायचे, कॉईनबॉक्ससाठी कॉईन नसायचे, तरी 1-1 रुपया गोळा करून चोरून चुकून कोणाकडनं तरी फोन घेऊन, दुकानातनं जिथं मी कामाला होते तिथे फोन घेऊन मी हळूच फोन लावायचे की तो कसा आहे। जिथे त्याला पाळणाघरात ठेवला होता तिथे अचानक माझी बहीण गेली असता दोन्ही बाजूला दोन उशा लावून त्याला एक बाटली तोंडात दिली गेली होती आणि त्या बाटलीतले दूध सगळे त्याच्या नाकातोंडात चालू असताना माझ्या बहिणीने माझ्या त्या पोटच्या गोळ्याला उचलून आणले होते। त्यानंतर कामही गेले आणि सगळेच गेले, पुन्हा तेच दिवस माझ्या समोर आले, पुन्हा संघर्षाला सुरुवात झाली। पुन्हा मी त्या बाळाला माझ्या आईकडे ठेवून पार्ट टाइम जॉब चालू केला, त्या पार्ट टाइम जॉबमध्ये भागत नव्हतं। पुन्हा त्या बाळाला एकटं ठेवून कधी कुणाकडे कधी कुणाकडे कधी आईकडे असं करत करत तो कसा वर्षाचा झाला हे मलाही कळलं नाही। तो 2 ते 3 वर्षाचा होत असतानाच घरामध्ये आमच्या टोकाच्या भूमिका, टोकाचे वाद होऊ लागले आणि त्यानंतर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझा डिवोर्स झाला। डिवोर्ससाठी अनेक कारणे मागे होती की मिस्टरांचं ड्रिंक करणं, सततचं संशय घेणं किंवा अनेक अनेक कारणं होती ज्याला मी तोंड दिलं। मात्र हा या सगळ्यात मी स्वामी समर्थांनी माझी साथ कधीही सोडली नाही। ते कायम मला बळ देत असत, कायम मला शक्ती देत असत आणि मी ही परिस्थिती कायम पुढे नेत असे। खूप वेळा तर त्याला दूधही पाजायला नसे, अशा वेळेस मी खूप संघर्ष करून त्याला लहानाचा मोठा केलेला आहे। आणि त्यानंतर साधारण तो 5 ते 6 वर्षाचा असतानाच माझा फर्स्ट डिवोर्स झाला आणि त्यानंतर मी भरपूर वर्ष एकटी राहिले। माझ्या एकटेपणात मला अनेक जणांनी खूप कमी जणांनी साथ दिली। त्यातली काही नावे तर मी सोशल मीडियावर घेऊ पण शकत नाही, पण मी त्यांची कायम मरेपर्यंत शतशः ऋणी राहीन की त्यांनी माझ्या मुलाला मला खाऊ घातले, पिऊ घातले, आमचे पालन पोषण केले। काही कारणानं किंवा काही एक वेळेची गरज असते की ती माणसं माझ्यापासून दुरावली सुद्धा, मात्र माझ्या मनात खोलवर हृदयात स्थान त्यांनी आजही केलेले आहे। त्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून नमस्कार, ज्यांनी माझ्या आखीसाठी माझ्यासाठी सर्व काही केलेलं आहे। आणि त्यांना कितीही जरी वाटलं आपल्यापासून माणसं तुटतात, दुरावतात, काही वेळेस त्या माणसांचे गैरसमज होतात की आपण त्यांना नाही बघितलेले नीट किंवा आपण त्यांना विसरून गेलेलो आहोत किंवा आपण आपल्या आयुष्यात आता त्यांची किंमत नाही, तर असं नसतं। वेळेला, भुकेलेल्याला, तहानलेल्याला, पाणी दिलेला, हात दिलेली, साथ दिलेली माणसं आयुष्यात मनातून कधीच जात नाहीत आणि आपण त्यांना कधीच फसवू शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे। अशाच परिस्थितीत त्याला वाढवत असताना मला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या प्रत्येकाला माझं त्रिवार वंदन आणि महाराजांनी जी मला साथ दिली त्याबद्दल महाराजांचे सुद्धा खूप खूप आभार।
त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साधारण आत्ता म्हणजे अखिलेश साधारण 5 वी गेल्यानंतर माझा दुसरा विवाह झाला. त्याआधी मी स्वतः मृत्यूच्या दाढेतून वाचून आले. मी स्वतः जगायचेच नाही असं ठरवून खरंच जरी महाराज सोबत असले तरी कधीतरी एकटं पडल्यासारखं होतं. काही गोष्टी अशा आयुष्यात घडतात की बास आता यापुढे आपली स्वतःची परीक्षा घ्यायची नाही आणि मी मृत्यूच्या दाढेतून वाचून आले. आता त्याचा उलगडा मी परत करत नाही, तो मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर माझ्या वडिलांनी स्वतः आई वडिलांनी हे दुसरं लग्न ठरवलं. आयुष्यात एकदा माणूस पडतं, दुसऱ्यांदा उभं राहतं आणि आई वडिलांसाठी मी हे कायम आणि कायम लक्षात ठेवलं की आता हेच आपलं सासर आहे आणि इथंच आपल्याला आता जगायचं आहे. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये ओवी आली. आता अखिलेश ओवी आम्ही सगळे व्यवस्थित आहोत, आनंदात आहोत. आनंद आपल्या मान्यात असतो हे आता आयुष्याकडून मी शिकले आहे. मात्र मी खरं सांगते की आयुष्यात तुम्ही कुठेही जरी एकटे पडला असाल तरी आयुष्यात थोडी वाट बघा, धीर ठेवा, कष्ट सोडू नका, सत्याचा मार्ग सोडू नका. काहीतरी तुमच्यासाठी लिहिलेलं असतं. बरीच माणसं दुरावली, बरीच माणसांची ताटातूट झाली, बऱ्याच माणसांचे गैरसमज झाले. कधी समोरासमोर वेळ आली तर आपण तेही सोडवू. मात्र मी स्वतःहून कोणाला कधीही अंतर दिलं नाही, स्वतःहून कधी कोणाला फसवलं नाही हे माझ्या आत्म्याला माहीत आहे. माझ्यावर तसं कुणी म्हटलं तरीही मी हेच सांगण्याचा प्रयत्न करेन की काही गोष्टी काळानुसार वेळेनुसार आपल्या आई वडिलांसाठी कधी आपल्या कोणासाठी आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतात आयुष्यात आणि पुढे जावं लागतं. आता माझ्या आयुष्यात मी माझं चांगलं होऊ दे किंवा वाईट होऊ दे कोणालाही दोष देत नाही. आता सगळं काही सोपवलेलं आहे ते महाराजांवर. मला आयुष्यात भरपूर प्रेम मिळाले, विश्वास मिळाला, साथ मिळाली. मला आता सगळं काही मिळालेलं आहे. आता माझ्या मुलांसाठी फक्त माझं हे आयुष्य आहे असं मला वाटतं. आणि माझ्या ज्या कुठल्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना पण मी हेच सांगू इच्छिते की लग्न झाले की साधारण वर्षभराने आपल्याला मुलं झाली की आपल्या मुलांमध्ये आपल्याला गुंतवून घ्यायचं आहे आणि मुलं हे आपलं आयुष्य आहे हे विसरायचं नाहीये. तुम्ही स्वतः तुमच्या मनात कितीही वाईट विचार आले तरी फक्त 2 मिनिट डोळे झाकून मुलांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. तुमच्या मनातले सगळे वाईट विचार दूर होतील. कितीही थकून बागून घरी जा, ती मुलं तुमच्याकडे जर धावत आली तर तुमचा सगळा थकवा निघून जाईल. माहिती आहे हीच मुलं मोठी झाल्यावर आपल्यालाच माहीत नाहीये की आपल्याकडे असतील का नाही, आपल्याला विचारतील का नाही. पण त्यांच्या पंखात बळ भरणं हे फक्त आपलं काम आहे. त्यांना उडायला शिकवणं हे फक्त आपलं काम आहे. एकदा का ती उडायला शिकली की मग फक्त आपण लांबून त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आणि त्यांना आशीर्वाद द्यायचा. हेच आपलं आई म्हणून वडील म्हणून एक काम आहे. पुन्हा एकदा ज्या कुणी मला आयुष्यात मिठाला सुद्धा साथ दिली, ज्यांचं मी मीठ खाल्लं किंवा ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे त्या सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. श्री स्वामी समर्थ.